मुंबईत कोरोना लसीकरण करताना आता ज्येष्ठ आणि दिव्यांगांची ऊन पाऊस आणि गर्दीतून सुटका होणार आहे, कारण पुढच्या 24 तासात आणखी 7 ठिकाणी ड्राइव इन लसीकरणाची सुविधा मुंबई महापालिका देणार आहे। मुंबईतील मोठी उद्यानं, स्टेडियम या ठिकाणी हे लसीकरण केंद्र उभारली जात आहे। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी यासाठी पुढाकार घेतलाय। ड्राइव इन लसीकरण केंद्र 24 तासात उभी करा असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी उपायुक्तांना दिलेले आहे। तेव्हा गाड्यांसाठी विशेष नियंत्रण कक्ष असतील या ड्राइव इन लसीकरण केंद्रात, पार्किंगची सोय असतील, मैदान स्टेडियम मध्ये हे पार्किंग केलं जाईल आणि तिथेच गाडीतच ही लस दिली जाईल। आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी देखील इथे विशेष सुविधा करण्यात आलेली आहे। अर्ध्या तासाच्या विश्रांतीची व्यवस्था देखील या ठिकाणी केली गेली आहे। ड्राइव इन मध्ये रुग्णवाहिकांची देखील सोय करण्यात आली आहे। बातमी मागची बातमी म्हणजे कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता मावळ तालुक्यात आजपासून पुढच्या 5 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत। मावळ तालुक्यात लोणावळा, खंडाळा, पवना डॅम सारखी विविध थंड हवेची पर्यटन स्थळं आहेत, त्यामुळे मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणावरून अनेक पर्यटक इथं येत असतात। अकोला शासकीय रुग्णालयातून झालेल्या रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराप्रकरणी रुग्णालयातल्या वॉर्डबॉयसह स्टाफ नर्सला अटक करण्यात आली आहे। शासकीय रुग्णालयातून तब्बल 16 वर रेमडेसिवीरचा काळा बाजार करण्यात आला होता, तर आतापर्यंत जिल्ह्यात 50 वर रेमडेसिवीरचा काळा बाजार करण्यात आल्याचं उघड झालंय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूर हे गाव कोरोनाचं हॉटस्पॉट ठरते। या गावात अंत्यविधीसाठी 12 तासांपेक्षा अधिक वेळ वाट बघावी लागते। गुरुवारी संध्याकाळी 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी सुरू असताना रात्री उशिरा अजून एक कोरोनाबाधित आणि इतर कारणानं मृत्यू झालेल्या रुग्णांचा अंत्यविधी करायचा होता, मात्र त्यांना अंत्यविधीसाठी आज दुपारपर्यंत वाट बघावी लागली। नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यरात्री पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अचानक भेट देत पाहणी केली। एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी असते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मार्केटमधील वेळ वाढवण्यात आली आहे, मात्र रात्रीच्या वेळी कोरोनाच्या नियमांचं पालन होतं का हे पाहण्यासाठी आयुक्तांनी ही भेट दिली। भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अचानक गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला। जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस गडचिरोली जिल्हा मुख्यालयात पोहोचले। जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात लसीकरणाबाबत गैरसमज असल्यानं इथं संथगतीनं लसीकरण सुरू आहे। लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना यावेळी त्यांनी बैठकीत दिल्या। विकासाचा ध्यास म्हणजे